येवल्याच्या नगरसूल पाटोदा गावामध्ये देखील रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। नगरसूल गावामध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला। येवल्याच्या नगरसूल तसेच पाटोदा गावामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे। तर कडकडीत बंद ठेवत येवला नांदगाव रोडवर नगरसूल येथील चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। तालुक्यातील पाटोदा गाव देखील बंद ठेवत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे। जालना घटनेचा यावेळी निषेध व्यक्त केला गेला। तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव। नरेंद्र, नगरसूल गावामध्ये देखील कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे, तिथली सध्या परिस्थिती काय? हो नक्कीच जान्हवी, जालना घटनेच्या निषेधार्थ येवला ग्रामीण भागातील मराठा समाज देखील आक्रमक झाला असून एक ठिकाणी जालना घटनेचा ग्रामीण भागात निषेध व्यक्त करण्यात येत आहे। नगरसूल गावात आज गावकऱ्यांनी कडकडीत बंद ठेवला असून रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले त्या ठिकाणी। तसेच तालुक्यातील पाटोदा गाव देखील मराठा समाज तसेच स्थानिक ग्रामस्थांनी गाव पूर्णपणे बंद ठेवून या ठिकाणी देखील रास्ता रोको आंदोलन करून झालेल्या घटनेचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला जान्हवी। जी धन्यवाद नरेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। नगरसूल गावामध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे।